दरेक आवय निस्वार्थीपणान जपसालदारेन आणि निस्वार्थी समर्पणान आपल्या कुटुंबाची जतनाय घेता. बापायचे नाव दिन असताना जन्म दाखल्यान फकत आवयचे नाव बरोबर दिल्ले खातीर आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे अभिनंदन करता, डॉक्टर भारती चव्हाणान सांगला. पणजे मानिनी फाउंडेशनाची पत्रकार परिषद झाली. भुरग्याच्या जन्मापासून आवयच्या हक्काची राखण करपाक, दर एका कागदपत्रांत तिचे नाव सन्मानान नोंद करपाक, दर एका भुरग्याचो जन्म दाखलो आवयचे नाव, बापायचे नाव आणि आडनाव हातून दाखोवपाचे अशी मागणी मानिनी फाउंडेशनान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांका बरयल्ल्या पत्रांत केल्या. शाळा, महाविद्यालया, संस्था, नोकरेचे अर्ज हेर सगळ्या प्रकारच्या कागदपत्रांनी पहिले प्राधान्य आवयच्या नावाक दिवपाक जाय. ताचे उपरांत बापायचे नाव आणि आडनाव असपाक जाय. हाका लागून आवयक अस्मिताय आणि समाजांत मान मेळटलो. बायलाविषयी कुटुंब आणि समाजाची वृत्ती बदलपा खातीर केंद्र सरकारान येता ते अधिवेशनान हे विषयी कायदो पास करचो अशी मागणी मानिनी फाउंडेशनान या पत्रान केल्या. आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही ही चळवळ गेल्या एक दीड वर्षापासून राबवत होतो आणि याची खूप मोठी आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये पूर्ण राज्यभर आम्ही ही चळवळ उभारली. आम्ही मुख्यमंत्री आणि राज्यपालांपर्यंत ह्याचा पत्रव्यवहार करून त्यांना भेटून याची विनंती केली आणि नुकतंच आत्ता गेल्या महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने याची अनाउन्समेंट केली आहे आणि ही अनाउन्समेंट आता महाराष्ट्रामध्ये झाली. तशी वेगवेगळ्या राज्यांमध्ये आता आम्ही गोव्याला आता सुरुवात केली आहे. पुढच्या महिन्यामध्ये कर्नाटकमध्ये आमची पत्रकार परिषद आहे. असं वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भेटून आम्ही त्या त्या राज्यामध्ये हा कायदा व्हावा असं त्यांना आवाहन करणार आहोत आणि सायमल्टेनियसली सेंट्रल गव्हर्नमेंटला पण आम्ही अप्रोच झालेलो आहे. तो फॉलोअप पण चालू आहे. जर सेंट्रल गव्हर्नमेंटला जर हा कायदा झाला, पंतप्रधानांनी देशामध्ये जर हा कायदा केला, तर ॲटोमॅटिकली सर्व राज्यांना हा लागू होईल. पण तत्पूर्वी त्याची वाट बघत न बसण्यापेक्षा आम्ही वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पण आवाहन करतो आहे, कारण हे त्यांना सहज शक्य आणि सोपं आहे. मी नमूद केलं की गोवा गव्हर्नमेंटचं मी विशेष धन्यवाद गोवा गव्हर्नमेंटला देऊ इच्छिते की इथे महिलांना लग्न होऊन आल्यानंतर, लग्न झाल्यानंतर तिला 50% त्या मालमत्तेमधला अधिकार देण्याचा कायदा फार जुना आहे आणि ह्या कायद्यासाठी आम्ही गोवा गव्हर्नमेंटचं अभिनंदन करतो. आणि हा कायदा देशभर जर लागू झाला तर एक चांगल्या प्रकारची आर्थिक सुरक्षितता आमच्या महिलांना मिळेल असं देखील आम्ही आमच्या पंतप्रधानांच्या भेटीमध्ये गोव्याचा उल्लेख करून निश्चितपणे सांगणार आहोत. तत्पूर्वी गोवा गव्हर्नमेंटनी महिलेचं नाव मुलाच्या समोर लावणारा कायदा संमत करावा अशी विनंती देखील आपल्या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांना करते आहे. आणि याचं दुसरं कारण की प्रत्येक डॉक्युमेंटवर जेव्हा महिला येईल तेव्हा ती नॅचरली बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग, स्कूल सर्टिफिकेट, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट आणि प्रॉपर्टी कार्डवर सुद्धा महिलेचं नाव येईल आणि त्याद्वारे महिलेला एक आर्थिक सुरक्षा प्राप्त होईल असं आमचं म्हणणं आहे. ह्या महिलेला आर्थिक सुरक्षा देण्यासाठी हा कायदा करण्याची गरज आहे. गोवा 365 खातीर डायलन रॉड्रिगीस, गौतमी गावकार आणि संगीता ओली.